नमस्कार, मी रश्मी। एका नवीन ब्लॉगमध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करते। तर आजचा दिवस आहे संडे आणि त्यामुळे थोडंसं निवांत झालं आहे। आमच्या सुट्ट्या आहेत तर खूपच निवांत होते, पण हे गेले त्याच्यामुळे मग त्यांच्यासाठी टिफिन बनवायचं होतं, त्यामुळे मी उठली लवकर आणि मुलं उठलेत आत्ताच उठले ते। थोडासा हे झालं त्यांचा, नाश्ता वगैरे करून घेतला आहे आता, आणि मग आता म्हटलं की थोडंसं आपण हे करूया, ब्लॉग बनवूया। कारण मी आजच्या ब्लॉगमध्ये ना कालचं आणि आजचं दोन्ही मिक्स असं टाकणार आहे, कारण की थोडंसं एडिटिंगला मला नाही टाईम भेटत आहे, त्यामुळे मग मी दोन्ही आता एकत्रच करून टाकणार आहे। आणि आता आराध्याच्या एक्झाम आहेत, त्यामुळे थोडंसं तिकडे जास्त कॉन्सन्ट्रेट आहे माझं। तर थोडंसं आपण पण मोबाईल अवॉइड केलेलाच बरा असं वाटतं मग मला, जेव्हा त्यांचा अभ्यास असतो तर। कारण मग काय होतं की त्यांचं लक्ष मग आपल्याकडे जातं, आपण मोबाईल घेऊन बसतो आणि मग त्यांना असं वाटतं की मम्मी मोबाईल घेऊन बसली आहे आणि मग मी अभ्यास करते, त्यामुळे थोडंसं मग मी अवॉइड करते तिचा। आता एक आठवडा तिच्या एक्झाम असणार आहेत, सध्या क्लास टेस्ट आहेत आता त्यांच्या, त्यामुळे तिच्याकडे थोडं लक्ष द्यावं लागतंय। मी बेडशीट घेतली होती ही डोरेमॉनची, तर ते ओपन करताना पण व्हिडिओ नाही काढला आणि थोडं मला माहितीच नाही, लक्षातच नाही आलं, आणि मुलांनी तो ओपनही केला। पण मी दाखवते तुम्हाला की कशी दिसते। आणि मला बऱ्याच जणांनी विचारलं होतं की मागे काय आहे ते, म्हणजे कोणीतरी विचारलं होतं, मला आठवत नाही एक्झॅक्टली आता। तर मागे जे आहे ना, इकडे ना साईडला आहे ना जरा, तर मागे हे जे आहे ना, तर ते काय आहे, म्हणजे स्टिकर आहे की काय आहे, म्हणजे आम्हाला सांगा म्हणून। तर हे स्टिकर वगैरे नाही आहे, तर ही आराध्याने ड्रॉइंग काढली आहे, तिला ड्रॉइंगची खूप आवड आहे, त्यामुळे पेंटिंग काढली तिने, पेंट केलं आहे ते सगळं। आणि त्यावेळी मी बेडरूममध्ये नव्हती, मी हॉलमध्येच होती, मी काहीतरी करत होती, स्टडी करत होती की माहिती नाही मला, हा मला सरप्राईज देणार होते त्याच्यामुळे सांगितलं नाही। खूप दिवस झाले ते काढले त्यांनी, पण मला सांगायचं आठवलं नाही ते। आता ते कोणीतरी विचारलं त्यामुळे म्हणलं आपण सांगूया आणि ते दाखवूया। खूप उंच अशी भिंत आहे, तिकडे वरती बघू शकता की सन वगैरे काढलाय तिने, तर ते बेडवरती इकडे चढून मग काढलंय, आणि ते क्लाउड्स वगैरे काढलेत तिकडे, आणि बर्ड्स काढलेत असे, म्हणजे पक्षी उडतायत ना असं तिने दाखवलंय। आणि क्रो आहेत का दादू म्हणते, क्रो आहेत दादू म्हणते, क्रो काढले, हा ते ग्रास वगैरे काढली अशी। आणि मी तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवते ते, दादू दाखवतोय आता काय काय काढलंय ते। सन आहे तिकडे आणि इकडे क्लाउड्स काढले, तसे तिथे बर्ड्स काढले, आणि तिथे एक छोटीशी बटरफ्लाय काढली अशी, ती पण खूप छान दिसते बटरफ्लाय। पण कुठलं ट्री आहे ते, त्याला काय लागले ते, रेड ऍपल लागलेत का, मग स्ट्रॉबेरी, तस असतं का स्ट्रॉबेरीचं। तर हे इकडे बघा ना किती छान, असं वाटतंय की ते स्टिकरच चिकटवले की काय असं वाटतंय। आणि ही दादूची आणि आराध्याचं फेवरेट कॅरेक्टर आणि माझं सुद्धा फेवरेट कॅरेक्टर, कारण की डोरेमॉन आम्ही सगळेच बघतो। तर खूप आवडली हे बेडशीट आणि मी ऑनलाईन मागवली, तर अरे ब्ल्यू खूप हे वाटत, एकदम डार्क ब्ल्यू असा वाटत होता तो कलर, त्यामुळे मग मी ना ब्ल्यू नाही घेतला। हा हा असा डार्क ब्ल्यू होता, पण ना खूपच म्हणजे हे वाटत होतं ते एकदमच, त्यामुळे मग येल्लो मागवला होता मी। तर छान वाटते हे असं इथे खेळाय, त्यांना मजा वाटायला लागली। रेड नव्हती तिथे, ब्ल्यू येल्लो आणि अजून आय थिंक कुठला तरी होता, हा पिंक एक होता, पिंक पण नाही इतकं छान वाटत होतं, त्यामुळे मग मी हेच घेतलं। हा त्यांना सगळं माहिती आहे डोरेमॉनचं, त्यामुळे काय हे नाही आहे। तर आता दोघांना पण मी आधी स्टडी देणार आहे, दादूचे खूप मस्ती असते स्टडी करताना, आणि तिला आधी पेपर मी काढून देते, तिचे टेस्ट आहे तर तिला एकदम पेपर सॉल्व करायला देते, त्याच्यात बघूया तिला किती मार्क्स पडतात ते। जर जास्त मार्क पडले तर तिला खेळायला मी थोडासा वेळ देईन, नाहीतर अजिबात नाही, मग खेळायला तिला काही मी वेळ देणार नाही।
कारण उद्याच फर्स्ट पेपर आहे आणि तो पण इंग्लिशचा पेपर आहे, त्यामुळे थोडस इंग्लिशच्या नंतर मॅथ्स आहे. तिला SST एक खूप हे होतं, तिला असं वाटतं खूप लॉंग आन्सर असतात SST, त्यामुळे ते तिला खूप हे वाटतं, बाकीच काय वाटत नाही. मग बोल, तर मी आता स्टडी घेते त्यांचं, त्यांना पेपर काढून देते. Mat bat is by the hand. Okay, handwriting me kada hege heba. A mat is by the van. Okay, my mother kar. ओके माय मदर कर डिस्क्राइबिंग वर्ब्स मध्ये. आणि हे दिस इज टू इन्फॉर्म यू दॅट हॅव लॉस्ट अ प्लास्टिक लंच बॉक्स, इट इज रेड अँड येल्लो. आता इथे काय आहे इट इज, कारण की हे काय थिंग्स आहे ना, म्हणून ते इट वापरलंय. जर मग आपण दोघे पण आता स्टडी करताय, त्याच्यामुळे मी काय डिस्टर्ब करायला जाणार नाही, जेव्हा बोलवतील तेव्हा जाते. अच्छा, नाश्त्याचा मेनू होता उपमा, आणि ते गरम गरम उपमा अशा वाफा निघते तुम्हाला दिसत असेल. आणि दादूने सांगितलं मला येल्लोवाला खायचं, त्यामुळे मग मी असा बनवला. तर आज मी ना हा पनीर बटर मसाला बनवणार आहे. तर हा इन्स्टंट होतो, म्हणजे बाकीचं काहीच टाकायची गरज नाही आपल्याला, फक्त ह्याच्यामध्ये टोमॅटो प्युरी ॲड करायची आहे. आणि जेव्हा आपल्याला घाई असते तर त्यावेळी मग आपण अशा पद्धतीचं हे बनवू शकतो. तर हा हे मी सुहानाचेच घेऊन येते नेहमी, जर मला जर मिक्स आणायचं असेल तर. आणि इथे पाठीमागे ना सगळे इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत की आपण कशा पद्धतीने हे करायचं आहे आणि तुम्हाला किती टाकायचं आहे. तर मी आता 250 ग्रॅम नाही घेणार आहे, मी थोडेसेच घेणार आहे पनीर, कारण की रात्रीची पण वेळ आहे, रात्रीसाठी बनवते मी. सकाळचं असतं तर मग ठीक आहे. आणि ऑइल टाकलं आहे, ऑइल टाकल्यानंतर मला ना थोडंसं तो जर आपल्याला जर कलर असा रेड हवा असेल भाजीचा ग्रेव्हीचा जर, तर मग काय करायचं की डायरेक्ट टोमॅटो प्युरी न टाकता आधी त्याच्यामध्ये जे मिरची पावडर असते त्याच्यामध्ये तर सगळं ॲड आहे, पण तरीसुद्धा आपल्याला कलरसाठी पाहिजे असेल तर मी थोडीशी मिरची ह्याच्यात ॲड करते आधी. आणि मग त्यानंतर मी इथे टोमॅटो प्युरी टाकणार आहे. तर मिरची टाकल्यामुळे ना कलर छान येतो, मग त्याचं त्यामुळे मग मी मिरची तसं टाकून घेतलं आहे. आणि मी आता दूध घेणार आहे, असं डिशमध्ये दूध घेतलं आहे, तर ते सुद्धा मी गरम केलेलं आहे, मगाशीच मी गरम करून ठेवलं होतं, कारण की रात्री मुलांना प्यायला लागतं त्याच्यामुळे मी गरम केलं आहे ते. तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला हा मसाला टाकायचा आहे, ॲड करायचा आहे. तर मी हा इन्स्टंट मसाला इथे ॲड करते, हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे. टोमॅटोची ग्रेव्ही होती ती व्यवस्थित आता त्याच्यामध्ये मिक्स झालेला आहे. तर आता मी हा जो मसाला आहे आपला पनीर मसाला, तर तो मी ॲड करते. ह्याच्या गुठळ्या नाही होऊ द्यायचे, त्यामुळे ना कोमट दूध वापरायचं आहे, म्हणजे हे गुठळ्या होत नाहीत. तर हे मी इथे ना ह्यालासुद्धा व्यवस्थित थोडा वेळ एक 5 मिनटं ना असंच शिजू द्यायचं आहे, म्हणजे तेल वरती येतं त्याचं, जेव्हा हे शिजेल ना तेव्हा त्याचं तेल वरती येतं. तर इथे बघू शकता की तेल कसं वरती येतं आहे ते त्याचं. आणि मी छोटे छोटेच पीस कट केले आहेत, कारण की मुलं जास्त मोठे पीस खात नाही, त्यामुळे असं साईडने त्याला तेल आलं आहे. तर मी ह्याच्यात आता गरम पाणी ओतणार आहे. बस इतकंच, कारण की आम्ही चौघेजणच आहोत, तर त्यामुळे क्वांटिटी मला कमीच बनवावी लागते. तर हे पनीर मॅरिनेट केलेलं आहे ना, तर त्याला इथे मी थोडंसं फ्राय करून घेणार आहे, म्हणजे अजून छान टेस्ट येते त्याला. पीस मी छोटे केलेत, कारण की मोठे पीस केले ना तर मला दोघे पण असे अजून मला कट करून दे असे म्हणतात, त्यामुळे मी पीस छोटे केलेत एकदम पनीरचे. आणि सध्या तरी इतकेच बस झालेत, आम्हाला रात्रीचं जेवण आहे त्यामुळे जास्त त्याला हात नाही लावायचं आहे, हलकंसं आपल्याला फ्राय करून घ्यायचं. तर ह्याला ना गोल्डन कलर येईपर्यंत छान फ्राय करायचं आहे, म्हणजे अजून टेस्टी लागतात ते. इथे ह्याला पण उकळी आली आहे, आणि इकडे बघू शकता की कसं ऑइल आलं आहे ते, वरती तेल आलं आहे पूर्ण.
आणि शेवटी आपल्याला मीठ टाकायचंय चेक करून की काय म्हणजे आपण कसं आहे ते. तर मी इथे मीठ टाकते, झालंय ते. तर इथे मी कोथिंबीर टाकते. मला तर खूपच भूक लागली. आराध्या येऊन म्हणते की मला खूपच भूक लागली बघितल्यावर. तर छान दिसते, लुक वाईज तरी छान दिसते आणि खायला पण टेस्टीच होते. मी बनवते नेहमी आठवड्यातून एकदा असते पनीर. कसं वाटते, कसं होते? खूप छान. भूक लागली, पटकन बनव. पटकन चपाती बनवते ना पटकन दुपारची. तर झाली आहे माझी भाजी. आता कशी वाटली मला नक्की सांगा कमेंट मध्ये. कोणाला जास्त आवडतं पनीर? तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.